नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्वरूप संधी। पूर्वरूप संधी तर चला बघू पूर्वरूप संधी म्हणजे काय। बरोबर, कधी कधी दोन शब्दांची संधी होत असताना, ठीक आहे, पूर्वरूप संधी म्हणजे काय, कधी कधी दोन शब्दांची संधी होत असताना, संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो तर दुसरा स्वर लोप पावतो। आलं का लक्षात तुमच्या? बघा, दोन शब्दांची संधी होत असताना, बघा संधीमध्ये हा पुढचा प्रकार आपण बघतोय, नवीन प्रकार हा बघतोय, पूर्वरूप संधी। आणि याच्यामध्ये काय व्याख्या दिलेली आहे पूर्वरूप संधीची? दोन शब्दाची जेव्हा संधी होते तेव्हा दोन स्वरांपैकी, दोन शब्दांमध्ये जेव्हा संधी होत असते तेव्हा दोन स्वरांपैकी पहिला जो स्वर आहे तो काय राहतो, कायम राहतो, तर दुसरा स्वर हा लोप पावतो। त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण पूर्वरूप संधी। आलं का लक्षात? आता याचे उदाहरण बघू आपण, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल। बघा, तर उदाहरण काय बघता येईल आपल्याला? याचे पहिलं उदाहरण बघू आपण, नाही असा। आता बघा, इथे ह्या संधी होता नाही, इथे दोन स्वरांमध्ये संधी होते। बरोबर, बघा पहिल्या पदामधलं जे शेवटचं वर्ण आहे याचा जर उच्चार केला आपण ही, तर आपल्याला ही ही कोणत्या शहराची कोणत्या स्वराची प्राप्ती होते? ही ई ई ह्या स्वराची प्राप्ती होते। आणि हला दीर्घ वेलांटी आहे त्याच्यामुळे दीर्घ ई आपल्याला घ्यावं लागणार। बरोबर, आता बघा समोर अ आले का? दोन्ही पण स्वर आहेत का इथे? इथपर्यंत समजलं का तुम्हाला? आता बघू आपण याची संधी कशी होते आणि शब्द कसा तयार होतो। बघा, व्याख्यामध्ये काय दिलेलं आहे? दोन स्वरांची संधी होताने दोन स्वरांपैकी पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर काय होतो? लोप पावतो। तर बघा शब्द कसा तयार होतो? नाहीसा, हा अचा लोप झाला, म्हणजे ह्या स्वराचा इथे काय झालेला आहे? लोप झालेला आहे। तर याला म्हणतात पूर्वरूप संधी। तुम्ही इथे एवढी एक ट्रिक लक्षात ठेवू शकता मित्रांनो, की पूर्वरूप संधी नाव ऐकलंच तर आपल्याला लक्षात येतं की हा जो पूर्वीचा, बघा हा आहे ई आणि हा आहे अ, हा आहे हे दोन स्वर आहेत, हा ई पूर्वी, पूर्वी म्हणजे काय? अगोदरचा। पूर्वी म्हणजे काय? अगोदर, तर हा अगोदरचा स्वर आहे, हा कायम राहतो आणि हा पुढचा स्वर काय होतो? लोप पावतो। तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता पूर्वरूप संधी म्हणजे काय? पूर्वीचा स्वर कायम राहतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, आता बघा पुढचं उदाहरण काय आहे ते। साजे असा, बघा साजे असा, इथे देखील साजे साजे, जर आपण याचा उच्चार केला जे ह्या वर्णाचा तर आपल्याला ए हा स्वर भेटतो आणि समोर आहे अ। जसे की व्याख्या दिलेली आहे दोन शब्दाची संधी होताने दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो तर दुसरा स्वर लोप पावतो, आता इथे पण काय होणार? बघा साजे सा, हा जो अ स्वर आहे याचा लोप झाला। बरोबर, आलं लक्षात? बघा तिसरं उदाहरण काय आहे, काय आहे? खिडकी आत। बरोबर, बघा खिडकी की की ह्या वर्णाचा जर आपण उच्चार केला तर आपल्याला ई भेटतो आणि की कला दुसरी वेलांटी आहे म्हणजे दीर्घ ई येणार आणि समोर आहे आ हा स्वर आहे। बघा व्याख्याप्रमाणे दोन शब्दांची संधी होताना दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो तर दुसरा स्वर लोप पावतो, तर शब्द कसा तयार होणार? खिडकीत, खिडकीत। बरोबर, आलं का लक्षात? बघा समोरचं उदाहरण, चार नंबरचं उदाहरण बघू आता, नदी आत, नदी आत। बघा आता दीचा दी ह्या वर्णाचा जर उच्चार केला तर आपल्याला ई भेटतो आणि समोर आहे आ। जसं की व्याख्यामध्ये दिलं आहे दोन शब्दांची संधी होत असताने, दोन शब्दाची संधी होत असताने जे दोन स्वरापैकी पहिला स्वर हा कायम राहतो तर दुसरा स्वर हा लोप पावतो,
इथे काय शब्द तयार होणार आहे? नदीत. बघा इथे पहिला स्वर तसेच तसा आला, दुसरा स्वर लोप पावला म्हणजे इथं येणार, बरोबर. आता बघा समोरचं उदाहरण बघा. आळी अधिक आत. इथे कसा शब्द तयार होणार बघा? आळी अधिक आत, बरोबर. बघा आळी ई हिचा उच्चार केला आपण अळी ई, इथे देखील आपल्याला काय भेटतो? ईज भेटतो. आणि समोर आ, हे दोन स्वर एकत्र आले. जर आपण व्याख्या बघितली तर दोन स्वर एकत्र येताना काय, दोन स्वरापैकी म्हणजे दोन शब्दांची संधी होताना दोन स्वरापैकी पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो. तर बघा पहिला स्वर इथं लोप पावला, इथे फक्त ईच आलं समोर. आणि आता हा शब्द कसा तयार होणार आहे बघा? आळीत. समजलं? आलं का लक्षामध्ये? आता बघू आपण पुढचं उदाहरण काय आहे ते. चांगले असे, बरोबर. चांगले असे. आता बघा इथे कसा शब्द तयार होणार, कशी संधी होणार आहे? चांगले, इथे जर आपण ले ह्या वर्णाचा जर उच्चार केला तर आपल्याला ए हा स्वर भेटतो, सॉरी ए हा स्वर भेटतो. आणि त्याच्यासमोर आलेला आहे अ. मग जसं की आपण वर व्याख्या बघितली, दोन शब्दांची संधी होत असताना दोन स्वरांपैकी पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर हा लोप पावतो. मग इथे काय येणार? ए. आणि शब्द काय तयार होणार? चांगलेशे. समजलं का तुम्हाला? तर हा होता पूर्वरूप संधी. होपफुली तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जर नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला समजण्यासाठी आणखी दुसरा व्हिडिओ देखील नक्की करेल, ठीक आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही, मी शिकवलेलं समजते की नाही हे सांगण्यासाठी देखील मला कमेंट करा, म्हणजे मला देखील थोडासा मनामध्ये उत्साह निर्माण होतो की चला समजतं आहे म्हणून. आणि मी आणखी असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून म्हणजे घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पररूप संधी ह्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स.